2023 ची 24 ची 23 भिवंडी लोकसभेच्या निवडणूक लढवतोय, अपक्ष म्हणून लढवतोय. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच एक आमचे नौशादबाई म्हणून आहेत तलाब परिसरामध्ये गायत्री नगरजवळ, यांच्याकडं ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. शुभेच्छा देऊन मी गाडीत बसत असताना आपल्याच एका माणसाने, ज्ञानेश्वर म्हणून ज्यांनी शूटिंग काढली, ते एका माणसाच्या हातात रिव्हॉल्वर सदृश्य परिस्थिती दिसते, रिव्हॉल्वर दिसतंय, आणि तो गाडीत बसत असताना, जवळ येत असताना त्यांनी त्याला हटकला आणि पाठीमागे खेचला. मुलं आजची घटना टळल्याचं दिसतंय. याबाबत मी माननीय या भिवंडी शहराचे उपायुक्त साहेब यांना व्हिडिओ पाठवलेले आहेत, परिसर कळवलं आहे. माननीय पोलीस आयुक्तांना याबाबत कळवलं आहे का भिवंडी आणि भिवंडी तालुक्यामध्ये अनेक गुंडांवरती अनेक केसेस असताना राजरोस राजकीय आश्रयापोटी ते वावरत असतात. उद्याला भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ शकतात. उमेदवारांना निवडणुकीपासून परावृत्त करण्यासाठी या अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे. याबाबत विनंती केलेली आहे माननीय आयुक्त साहेबांना. आपण तात्काळ काहीतरी कारवाई करावी, कडक कारवाई करावी, आणि भिवंडी तालुक्यातील अशा प्रकारच्या ज्या शस्त्रधारी लोकं असतील किंवा ज्यांच्यावर खूप जास्त गुन्हे असतील आणि ते दमदाट्या करत असतील गंभीर स्वरूपाचे, तर त्यांच्याबाबत आपण तात्काळ कारवाई करावी. वाईट गोष्ट आहे ही, राजकीय आश्रयापोटी जेवढी लोकांची हिंमत होते अशा प्रकारची शस्त्र वापरण्याची, आणि अशा प्रकारच्या हिंमत होतात, आणि याच्यामध्ये अनेक लोक हे उद्या चरशी असू शकतात, अपुंगांचे चरस घेतलेले नशेमध्ये असू शकतात, आणि नशेमध्ये कुठलीही गोष्ट होऊ शकते याबाबत शक्यता नाकारता येत नाही. याबाबत माझा भरोसा आहे पोलीस यंत्रणेवरती का माननीय पोलीस आयुक्त हे डॅशिंग पोलीस आयुक्त आहेत आणि ते चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देतील, आणि भिवंडी लोकसभेत नाही या ठाणे जिल्ह्यातूनच सर्व गुंडांना हद्दपार करतील अशा प्रकारची मला गॅरंटी आहे.